पण या लाल मातीत आल्यानंतर खरा महाराष्ट्राचा रांगडा खेळ काय हे मला अनुभवता आला आणि म्हणून ज्या संयोजकांनी हा खेळ या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन केले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशा स्पर्धा त्यांनी कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात अशा त्यांना शुभेच्छा देतो। तर या मातीतल्या कुस्तीतनं आता उद्घाटन करून जात आहे, काय प्रेरणा घेऊन जाणार आहात? तिथं जोरात कुस्ती चालू आहे नाही, त्या कुस्तीमध्ये देखील अशी खिलाडी वृत्ती असली पाहिजे, तशी नाही आहे का? पराभव झाल्यानंतर तो मान्य करण्याची जी खिलाडी वृत्ती आहे ही कुस्तीतच आपल्याला बघू शकते, त्याचा बोध अनेकांनी घेतला पाहिजे, राजकारण्यांनी विशेष, राजकारण्यांनी देखील आणि जुने सहकारी सगळ्यांनीच। शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार फक्त उद्योगपतींची काळजी घेते असं जयंत पाटील थेट काल सभेमध्ये बोलले। सध्या आपण खऱ्या कुस्तीच्या मैदानात आलेलो आहोत, त्यांना 6 महिन्यापूर्वी राजकीय कुस्तीमध्ये कसं चितपट शिंदे साहेबांनी केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून निराशेपोटी ही सगळ्या बदनामी होत असते, टीका होत असते, त्याच्याकडे मी खेळाडू वृत्तीनं बघतो। आमदार बच्चू कडू सांगतायत 10 ते 15 आमदार जे आहेत ते महाविकास आघाडीतले लवकरच फुटीच्या उंबरठ्यावर आहेत, काय कसं पाहता आपण? बच्चूभाऊ कडू हे देखील आमच्या युतीमधले अतिशय सिनियर लीडर आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती यादी असल्याशिवाय ते बोलणार नाहीत, त्यांची यादी माझ्याकडे आल्यानंतर मी नावं जाहीर करेन। अशी यादी आपल्याकडे आली आहे का? माझ्याकडे वेगळी यादी आहे, त्यांच्याकडे यादी वेगळी आहे, माझ्याकडे नाही, माझ्याकडे 8-10 लोकांची वेगळी यादी आहे, त्यांच्याकडे 10-12 लोकांची वेगळी यादी आहे, असे 20-22 लोक आहेत। सर एकंदर अजित पवार सध्या ज्या पद्धतीनं टीका करत सुटलेले आहेत, वारंवार 50 आमदारांवर अगदी निर्लज्ज म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली, काय पोटदुखी कुठे आहे नेमकी? कुस्तीचं क्रिकेटच्या मैदानात रोहित पवारला दिल्यामुळे हे झालं आहे, त्यांच्यातल्या अस्वस्थता असं वाटतं का? नाही, रोहित पवारांबरोबर माझे मोठे बंधू देखील त्या क्रिकेट बोर्डामध्ये उपाध्यक्ष आहेत, तिथं काही राजकीय स्पर्श त्याला नाही आहे। दुसरी महत्त्वाची मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि पूर्वीची शिवसेना असं एकत्र सरकार होतं आणि शिंदे साहेबांमुळे काही लोकांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे, आता ज्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे ते आमचं कशाला कौतुक करतील, ते आमच्यावर टीकाच करणार आहेत, तो लोकशाहीतला एक भाग आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता गेल्यामुळे ही निराशेतनं बदनामी होते। संजय राऊत आणि अनिल देशमुखांना विनाकारण तुरुंगात टाकलं आहे असं पत्रकार परिषदेत आज शरद पवार सांगतात। ठीक आहे, पवार साहेब हे देशाचे नेते आहेत, शेवटी राजकीयदृष्ट्या विरोधक म्हणून काही गोष्टी बोलाव्या लागतात, त्यातला तो एक भाग आहे। 2024च्या दृष्टीनं कसं पाहता एकंदर वातावरण सध्या? 2024ची निवडणुकीतली कुस्ती ही शिंदे आणि फडणवीसच जिंकणार आहेत, त्याच्यामुळं त्या कुस्तीच्या आखाड्याची आम्हाला अजिबात चिंता नाही, तो आखाडा अगोदरच आम्ही मारलेला आहे। त्याच्याआधी महापालिकेची कुस्ती असणार, सगळ्या कुस्त्या, ह्याच्यानंतर निवडणुकीतल्या सगळ्या येणाऱ्या कुस्त्या ह्या आम्ही जिंकणार आहोत। पंतप्रधान मोदी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।